भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. पाकिस्तान नेहमी नापाक डावच रचत भारताला उकसवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र याचे गंभीर परिणाम कारगिल युद्धाच्या रूपाने पाकलाच भोगावे लागले. या युद्धाला आज 20 वर्ष पूर्ण झाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 युद्ध झाली. 1965, 1971 आणि 1999 साली या 2 देशांमध्ये युद्ध झाली. तिन्ही युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. सगळ्यात शेवटी जे युद्ध झाले ते म्हणजे कारगिल युद्ध. या युद्धात भारताचे 527 जवानांना वीरमरण आले आणि भारताने हे युद्ध 26 जुलै 1999 मध्ये जिंकले. यामुळे 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान म्हणतात, या युद्धात आमचे 2700 अधिक सैन्य मारले गेले. यंदाच्या वर्षी कारगिल विजय दिवस 25 जुलै ते 27 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. पाकिस्तानने या युद्धाला ऑपरेशन कोए पैमा असे नाव दिले होते, तर भारताने या युद्धाला ऑपरेशन विजय असे नाव दिले होते. हे विनाशकारी युद्ध कारगिलमध्ये 3 मे पासून 26 जुलै 1999 पर्यंत लढले गेले. या युद्धात हजारो सैनिकांना वीरमरण आले. यात भारताच्या 527 जवानांना वीरमरण आले. युद्धाचा शेवट 26 जुलैला भारताच्या विजयाने झाला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.